नाशिकमधून एक मोठी बातमी. नाशिकमध्ये कांदा प्रश्नी पालकमंत्री दादा भुसे यांनी एक बैठक बोलावलेली आहे. या बैठकीनंतर दादा भुसे नुकसानग्रस्त भागाचा दौरा करतील अशी माहिती आहे. सध्या कांद्याचे दर आणि सरकारच्या भूमिकेबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. प्रांजल, या बैठकीला कोण कोण उपस्थित आहे आणि बैठकीत काय नेमकी धोरणं ठरवली जातील, आखली जातील? ज्ञानदा, तसं बघितलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कांदा प्रश्नावर चांदवड तालुक्यामध्ये आंदोलन हे केलं जाणार आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन होणार आहे. यासोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहेत. आणि हेच असताना दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी कांदा प्रश्नाबाबत बैठकी बोलावली आहे. दुपारी 12 वाजता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाफेडच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे. तसेच त्या बैठकीनंतर ते चांदोरी तसेच पिंपळगाव बसवन इथे जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या ते भेटी घेणार आहेत. त्यामुळे एकंदरीत त्या पाहणी दौऱ्याला खरं तर महत्व आलंय. काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतकरी सरकारकडे डोळे लावून आहेत. आपल्याला काही मदत मिळेल या ते अपेक्षेने आहेत. यासोबतच कांदा प्रश्नावरून देखील शेतकरी हे संतप्त झालेले आहेत. त्यामुळे एकंदरीत ही परिस्थिती बघता आज दादा भुसेंच्या दौऱ्याकडे विशेष महत्व आहे. धन्यवाद प्रांजल या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.